नमस्कार मंडळी आणि वेलकम बॅक टू माय चॅनल फ्रेंड्स. तर कसे आहात तुम्ही सर्वजण? आय होप तुम्ही सर्वजण चांगलेच असाल. सो मस्त व्हिडिओची सुरुवात तर झालेली आहे आणि नेहमीप्रमाणे मी काही ना काहीतरी तुमच्यासोबत शेअर करत असते आणि मला ते आवडतं तुमच्यासोबत शेअर करायला. सो आजसुद्धा मी काहीतरी तुमच्यासोबत शेअर करणार आहे, ते म्हणजे माझ्या केसांबद्दल. सो मी माझ्या केसांवर कोणत्या कोणत्या ट्रीटमेंट केलेल्या आहेत, मी माझ्या केसांची काळजी कशी घेते, त्याचबरोबर मी माझ्या केसांवर कोणता शॅम्पू अप्लाय करते, असं कोणतं हेअर ऑइल आहे जे मी माझ्या केसांना लावते, ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तर आज मी ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. मी क्लिअर करते, ते म्हणजे माझे जे केस आहेत ते मुळातच प्लेन आहेत, पण जेवढे आत्ता तुम्हाला दिसत आहेत तेवढे प्लेन नाही आहेत. ते मी तुम्हाला पुढे सांगेन की माझ्या केसांवर मी कोणती ट्रीटमेंट केली, पण मुळातच ते थोडेसे प्लेन आहेत, जे पूर्ण कर्ली असतात तसे नाही आहेत. आणि सेकंड म्हणजे माझे जे केस आहेत त्यांना छान ग्रोथ आहे आधीपासूनच, त्यामुळे मी स्पेशली वाढवण्यासाठी असं काही लावत नाही, त्यामुळे ते छान आपणच वाढता की माझ्या केसांची मी कशी काळजी घेते. तर सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे असं म्हणतात की केस वाढवण्यासाठी किंवा केस छान राहण्यासाठी तेल लावायला पाहिजे, तर मी खरं सांगायचं तर मी जास्त तेल नाही यूज करत, कारण मला ते सूट नाही होत. सेकंड म्हणजे मला सर्दी होते, त्यामुळे तेल घातल्यावर ते मला थंड पडतं आणि तेल घातल्यानंतर केस आपण वॉश करतो, कारण मला ते जास्त आवडत नाही तेलकट केस. तो खरं सांगायचं तर मी जास्त तेल यूज नाही करत, पण मी माझे जे केस आहेत ते आठवड्याच्या आठवड्यामध्ये 2 वेळा तरी क्लीन करण्याचा प्रयत्न करत असते, छान वॉश करते, म्हणजे ते केस आहेत ते क्लीन राहतील, जास्त तेलकट होणार नाही याची मी काळजी घेते. सेकंड म्हणजे मी माझ्या केसांवर कोणत्याही इलेक्ट्रिक ज्या गोष्टी आहेत जसं की स्ट्रेटनर, कोम, ह्या गोष्टी मी नाही यूज करत. हेअर ड्रायर वगैरे मी खूप कमी प्रमाणामध्ये यूज करते. सो मी कॉलेजमध्ये वगैरे असताना स्ट्रेटनर वगैरे यूज करायचे, पण तेव्हा माझे केस खूप रफ व्हायचे. पण आता मी जवळजवळ 4-1 वर्ष झाली आहे स्ट्रेटनर यूज केलेला नाही आहे, त्यानंतर मी हेअर ड्रायर यूज नाही करत. सो इलेक्ट्रिक ज्या गोष्टी आहेत त्या मी खूप कमी प्रमाणामध्ये यूज करते. सो त्यामुळे केस आहेत ते छान राहतात, हेल्दी राहतात आणि रफ होत नाहीत. तर मी माझ्या केसांवर ज्या ट्रीटमेंट केलेल्या त्या तुम्हाला सांगते. सो आत्तापर्यंत मी माझ्या केसांवर फक्त 2 प्रकारच्या ट्रीटमेंट करून घेतलेल्या. सो 2 वर्षापूर्वी मी माझ्या केसांवर स्मूदनिंग करून घेतलेलं होतं, जे 1 वर्ष छान टिकलं आणि त्यानंतर लास्ट मे महिन्यामध्ये माझ्या सिस्टरचं लग्न होतं, तेव्हा मला कोणतेही मोठी ट्रीटमेंट करून घ्यायची नव्हती, त्यामुळे मी एक हेअर ट्रीटमेंट घेतली ज्याचं नाव आत्ता एक्झॅक्टली मला आठवत नाही आहे, त्यामुळे मी कोणतंही खोटं नाव तुम्हाला सांगणार नाही आहे. पण हेअर ट्रीटमेंट मी केसांवर करून घेतलेली, जी फक्त पुढचे आपले 5-6 महिनेच टिकते, जेवढं आपण हेअर वॉश करतो तसं तसं ते कमी होत जातं. मे महिन्यानंतर आता 7-8 महिने झाले आहेत, त्यानंतर मी कोणतीही हेअर ट्रीटमेंट घेतलेली नाही आहेत आणि तुम्ही रिझल्ट बघू शकता, माझे केस आता हे असे आहेत. सो आतापर्यंत मी 2 प्रकारच्या ट्रीटमेंट माझ्या केसांवर घेतली. नेक्स्ट म्हणजे मी कोणते शॅम्पू यूज करते. सो मी जेव्हा हेअर स्मूदनिंग केलेलं तेव्हा मी हा जो शॅम्पू आहे वेलाचा तो मी यूज करायला घेतलेला आणि त्यासोबतच हा जो मास्क आहे तो मी यूज करायला घेतलेला. सो आत्तापर्यंत 4 वर्ष झाली असतील मी हा शॅम्पू आणि हा मास्क रेग्युलर यूज करते. आठवड्याला जेव्हा मी शॅम्पू करते तेव्हा मी हा शॅम्पू आणि हा मास्क यूज करते. याचा रिझल्ट मला खूप चांगला मिळाला, त्याच्यामुळे मी हे कंटिन्यू केलेलं आहे. मास्क जो आहे तो आपल्याला दरवेळी लावायची गरज नाही आहे, आठवड्यातून एकदा लावला तरीसुद्धा चालेल. आणि माझा असाच म्हणजे मला जो अनुभव आला आहे त्याच्यावरून हा शॅम्पू आणि हा मास्क लावल्यामुळे माझे जे केस आहेत ते छान स्मूथ राहतात, रफ होत नाही जास्त करून. आणि जर तुमचे केस जास्त रफ होत असेल तर हा जो मास्क आहे किंवा कंडिशनर आहे तो थोडासा आपल्या केसांवर लावून ठेवायचा आणि 2-3 मिनिटांनंतर केस वॉश करायचे, त्यामुळे त्याचा रिझल्ट अजून चांगला येतो. सो हे झाले शॅम्पू आणि मास्क. सो हेअर वॉश करून झाल्यानंतर मी काय लावते का, तर येस, ओल्या केसांवरच जेव्हा आपले केस ओले असतात, सुकवून झाल्यावर थोडेसे ओले असतात, तेव्हा मी हे जे ऑइल रिफ्लेक्शन आहे हे सुद्धा वेलाचंच आहेत ते यूज करते. त्याच्यामुळे केस आहेत ते जास्त फ्रिजी होत नाहीत, कारण भरपूर वेळा तुम्ही बघत असाल केस आपण वॉश केल्यावर तेवढ्यापुरती चांगले राहतात आणि नंतर ते फ्रिजी होतात. सो फ्रिजी न होण्यासाठी मी हे ऑइल रिफ्लेक्शन आहे ते यूज करते. सो असं होतं माझं हेअर केअर रुटीन, अशा पद्धतीने मी केसांची काळजी घेते.